भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले या भारताचे कणखर गृहमंत्री आणि ज्यांनी मोदीजींच्या नेतृत्वात 370 कलम हटवून काश्मीरचं भारतामध्ये विलीनीकरण केलं ते माननीय अमित भाई शहा, आपल्या सर्वांचे लाडके, आणि 6व्यांदा या जालना मतदारसंघातनं तुमच्या आशीर्वादाने खासदार म्हणून जे निवडून येणार आहेत ते रावसाहेब पाटील दानवे, अतुल सावेजी, भागवत कराडजी, अर्जुन खोतकरजी, हरिभाऊ नाना बागडेजी, अजित गोपचळेजी, नारायण कुचेजी, संतोष दानवेजी, दिले नाईकजी, विलासबापू खरातजी, सुरेश बनकरजी, विश्वास पाठकजी, सुहास शिरसाटजी, बद्रीनाथ पठाळेजी, प्रमोद राठोडजी, भास्कराबा दानवे, अरविंद चव्हाण, ब्रह्मानंद चव्हाण, चितळकरजी, विजय औताळेजी, जिजा भादरणे, संध्याताई देठे, घनश्याम गोयल, मनोज पांगारकर, इद्रिस मुलतानी, अशोक अण्णा पांगारकर, भाऊजी घुगे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे अमित भाई के आने के बाद पूरा मौसम बदल गया। पण बंधू भगिनींनो, कदाचित पाऊस येऊ शकतो आणि आपल्याला अमित भाईंना ऐकायचंय म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही। तसंही तुमची सगळ्यांची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका नाही आहे, यावेळेस रावसाहेब दादा सगळे रेकॉर्ड तोडून या ठिकाणी निवडून येणार आहे। अरे रावसाहेब दानवे मराठवाड्याची शान आहे, रावसाहेब दानवे जालन्याची शान आहे, रावसाहेब दानवे हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे शेतमजुराचे प्रतिनिधी आहेत, रावसाहेब दानवे हे सामान्य माणसाचे प्रतिनिधी आहेत। आणि या ठिकाणी सर्वांना आपलंसं करून घेण्याचा गुण हा रावसाहेब पाटलांमध्ये या ठिकाणी आहे। आणि म्हणून मला विश्वास आहे, मी तुम्हाला एवढंच सांगतो, देशामध्ये मोदीजींचं सरकार आणि या ठिकाणी महाराष्ट्रामधलं आपलं सरकार, या दोन सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याचं चित्र आम्ही बदलतोय। मी मागच्या काळात सांगायचो, समृद्धी हायवे झाला की जालना आणि संभाजीनगर हेच महाराष्ट्राचं या ठिकाणी उद्योगाचं मॅग्नेट होणार आहे। आणि आता ते खरं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात। या समृद्धी महामार्गामुळे जालन्याचं चित्र बदलत आहे। आणि त्यासोबत येत्या काळामध्ये तिसऱ्यांदा मोदीजी निवडून आल्यानंतर या मराठवाड्यामध्ये आपलं पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी आणून आम्ही मराठवाड्याला कायमचं दुष्काळ मुक्त करू, हा विश्वास मी तुम्हाला देतो। मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड असेल, मराठवाड्यामध्ये रस्त्यांचं जाळं असेल, या सगळ्या गोष्टी आपण करू, पण त्याकरता तुमचा आशीर्वाद हा रावसाहेब पाटलांना मिळाला पाहिजे। रावसाहेब पाटलांच्या कमळाचं बटन दाबलं की दुहेरी लाभ आहे, एकीकडे रावसाहेबांना मत मिळतं आणि दुसरीकडे मोदीजींना तुमचा आशीर्वाद मिळतो। आणि म्हणून येत्या 13 तारखेला मोदीजींना आशीर्वाद देण्याकरता रावसाहेब पाटील दानवेंना प्रचंड मताने निवडून आणा, एवढीच विनंती करतो। आणि माझं बोलणं संपवतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।